ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण कोविड काळामधल्या कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी ECIR दाखल करून त्याचा तपास आता ED कडून होण्याची शक्यता आहे. या शक्यतेचं कारण काय आहे, तर आज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं FIR नोंदवली जी ED नं मागवून घेतली आहे. ED ला तपास करायचा असेल तर आधी ECIR नोंदवावी लागते आणि त्या संदर्भातली कागदपत्र मागवून घेतली जातात, अशी एकंदरीत कार्यपद्धती आहे. त्यामुळे आता ED कडून ECIR नोंदवण्यात येतो का हे पाहावं लागेल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.